हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की एक अशी स्ट्रॅटेजी ज्यामध्ये माझी रिस्क जी आहे ती थोडीफार कमी असेल आणि रिवॉर्ड जो आहे तो थोडाफार जास्त पण असेल, किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग आहे ती थोडीफार जास्त असेल. ओके, सो आज जे आपण डिस्कस करणार आहोत ते कॉन्डोरबद्दल डिस्कस करणार आहोत. बट कॉन्डोर बनतो कसा, त्याच्या पार्टचं लॉजिक काय आहे, कधी बनवायला पाहिजे, बेनिफिट्स कसे भेटणार, कोणते ग्रीक्स आपल्या फेअरमध्ये आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल बघणार आहोत. ओके, सो सिम्पल बघा, जेव्हा आपण कॉन्डोरबद्दल डिस्कस करू त्याच्या आधी आपण ना स्ट्रँगल बनवणार. जर स्ट्रँगल असतं काय एक सांगायचं म्हटलं तर स्ट्रँगलसाठी आपण काय करतो, ओ टी एम कॉल आणि पुट जे आहे ते सेल करतो. सो जेव्हा आपण मी ओ टी एम कॉल आणि पुट सेल करतो तेव्हा माझा स्ट्रँगल इथे बनतो. ओके, सो सिम्पली जर ह्याचा पे ऑफ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला पे ऑफ काही असा बघायला मिळेल. ओके, लाईक दिस, असा पे ऑफ तुम्हाला बघायला मिळेल. सो जर करंट मार्केट प्राईस सपोज इथे आहे, सो जर मार्केट ह्याच रेंजच्या आसपास जर असेल, सो आय विल गेट द बेनिफिट ऑफ द थीटा, मला इथे थीटाचा बेनिफिट बघायला मिळेल. ओके, सो सिम्पल बघा, स्ट्रँगल आपण कधी बनवणार, जेव्हा आपल्याला वाटतं की मार्केट जो आहे तो साईडवेज असेल तेव्हा. ओके, मेनली जर मार्केट साईडवेज असेल तर आपण ते स्ट्रँगल मिळवणार. पण जर तुम्हाला वाटलं की मार्केट थोडासा डिरेक्शनमध्ये येऊ शकतो, बुलिश किंवा बॅरिश, सो त्यावेळेस काय करायचं. सो जर तुम्हाला वाटतं की मार्केट बुलिश जाऊ शकतो, सपोज इथे मी इक्वी डिस्टन्सने सेल केलं, इथे 100 पॉईंट वरती आहे आणि 100 पॉईंट खाली सेल केलं करंट मार्केट प्राईसपेक्षा, मग काय करणार, सपोज मला वाटतं की मार्केट थोडाफार बुलिश जाऊ शकतो, सो मी काय करणार, इथे 100 जी 200 पॉईंट वरती कॉल सेल करणार आणि पुट फक्त 100 पॉईंटच सेल करते. मी जास्त पुटला नाही मोमेंटम देणार, पुटला मी तिकडे ठेवणार का, कारण मार्केट हलकासा बुलिश आहे. सो बुलिशनेसमध्ये मला थोडाफार रिस्क वाटते, त्यामुळे मी 200 पॉईंट तेच केले. पण तेच जर मला वाटते मार्केट बॅरिश असेल, सो मी काय करणार, मी 200 पॉईंट खाली पुट सेल करणार आणि कॉल 100 पॉईंटच वरती, राईट. सो थोडं आपण ह्याला ना डायव्हर्सिफाईड होऊन ट्रेड बनवणार, जर डिपेंड्स अपॉन द मार्केट कंडिशन. अग्रेसिव्ह बुलिश आहे तर स्ट्रँगल बनवूच नका. ओके, बट स्टील मॉडरेटली बुलिश आहे, थोडाफार मोमेंटम देऊ शकतो वाटते, किंवा साईडवाईज आहे मार्केट, सो वी कॅन गो विथ दिस पर्टिक्युलर थिंग. ओके, आता ह्याच्यामध्ये बेनिफिट कोणता आहे बघा. बेनिफिट ह्याचा हे आहे की तुम्हाला ग्रीक जी फेवरमध्ये ती असते तुमची थीटा. ओके, की जर मार्केट 3-4 दिवस 4-5 दिवस त्याच मुवमेंटला राहिला, त्याच प्राईजला राहिला, दिन थोडीफार हलकीशी बुलिश मोमेंटम आहे किंवा जास्त मोमेंटम नाही, जी मी स्ट्रँगल विकले त्याच प्राईसच्या आसपास राहिला, सो मला थीटा बेनिफिट मिळतो, टाईम डिकेचा बेनिफिट मिळते. नुकसान कधी आहे इकडे, जर मार्केटने इथे ड्रास्टिक मोमेंटम घेतला, तर खूप मोठा मोमेंटम जर इथे मार्केटने घेतला तर मला अनडिफाईंड लॉस होण्याचे चान्सेस आहेत. अनडिफाईंड लॉस होण्याचे चान्सेस का आहेत, कारण इथे स्पेसिफिकली जो आहे तो मी नेकेड कॉल आणि पुट विकला आहे, राईट. सो हेज पोझिशन्स कुठे नसल्यामुळे इथे मला अनडिफाईंड लॉस आहे. नाव स्ट्रँगलला थोडं आपण आता ॲडव्हान्समध्ये जर बघायचं असणार तर होणार ते कॉन्डोर. ओके, सो कॉन्डोर जनरली कसा असतो, जिथे आपण ओ टी एम कॉल अँड पुट आपण सेल केलं ना, सो जर मी लेग्स सांगायचं म्हटलं तर ओ टी एम कॉल आणि पुट आपण सेल केलेला. ओके, तिथेच आपण फार ओ टी एम कॉल आणि पुट बाय करणार. ओके, जी स्ट्राईक सेल केलं आहे त्याच्याच 1-2 स्ट्राईकवरती जाऊन कॉल आणि पुट बाय करणार मी. ओके, म्हणजे एका स्ट्राईकवर कॉल आणि पुट, जर मी ओ टी एम कॉल ऑप्शन सेल केलं आहे तर 1-2 स्ट्राईकवरती जाऊन ओ टी एम कॉल पुट कॉल मी बाय करणार, आणि तेच जर मी ओ टी एम पुट ऑप्शन सेल केलं आहे तर मी 1 ओ टी एम पुट ऑप्शन जाऊन बाय करणार तिकडे. ओके, सो तुमचा जो स्ट्रॅटेजी असते ती तुमची काही अशी दिसते बघा, लाईक दिस, तुमची स्ट्रॅटेजी काही अशी बघायला मिळते. सो इथे बेनिफिट काय, जर मार्केट त्याच रेंजला राहिला तर बेनिफिट आहे तुम्हाला थीटाचा, जर मार्केटने डिरेक्शन घेते तर तुमचा लिमिटेड लॉस आहे इथे, अनडिफाईंड लॉस नाही आहे, लिमिटेड लॉस आहे, राईट. सो कधी बनवायचं आहे, अगेन जर मार्केट साईडवेज असेल आणि जर हलकासं तुम्हाला वाटते की बुलिशनेस असेल मार्केटमध्ये, तर थोडा बुलिश कॉन्डोर बनवा तुम्ही, 200 स्ट्राईक ओ टी एम कॉल विका आणि स्पेसिफिकली फार ओ टी एम बाय करा आणि 100 पॉईंट. सो पॉईंट्स प्रत्येक वेळी 100 घ्यायचं तर आन्सर इज नो. बघा, सपोज जर 25,000 मार्केट आहे आणि मला माहिती आहे की निफ्टी जो आहे ती 100-200 पॉईंटची मोमेंटम देऊ शकते, त्यामुळे काय मी करणार, 200 पॉईंट जो आहे तो कॉल ऑप्शन सेल केला आहे, 200 पॉईंट पुट ऑप्शन सेल केलं आहे. ओके, आणि त्याला हेज केलं आहे आउट ऑफ द मनी स्ट्राईक्स बाय करून.
तेच जर स्टॉक असेल सपोज 200 रुपयाला कोणता ट्रेड करत, मला वाटतं की हा 20 रुपये नाही मोमेंटम देणार, सो मी 20 ते 30 पॉईंटवरती जाऊन कॉल ऑप्शन सेल करेन, खाली 30 पॉईंटवरती जाऊन. सो डिपेंड अपॉन दी ऑप्शन्स अँड डिपेंड अपॉन दी स्टॉक मोमेंटम. बट एक एक्झाम्पल जसं मी सांगितलं की 100 पॉईंट इक्वी डिस्टन्स असेल तर बेटर आहे, हलकासा बुलिशनेस आहे तर थोडं डायव्हर्सिफाईड आपल्याला व्हावं लागेल. ओके, स्ट्रॅटेजी दिसते बघा कशी ती. एक सांगायचं म्हटलं तर मी इथे येतो. ओके, ट्रेडिंगवरती आल्यावर यू कॅन सी मी इथे जाणार ऑप्शन्स आर्किटेक्टवरती. ओके, नाव एक एक्झाम्पल घेऊया, निफ्टीचंच एक्झाम्पल घेऊया आपण इथे. ओके, निफ्टी घेतला, नाव कस्टममध्ये मी येतो इकडे. ओके, नाव आपण आधी स्ट्रँगल बनवणार. स्ट्रँगल कसं म्हणतो, ओ टी एम कॉल आणि ओ टी एम पुट विकून. ओके, सपोज 26,987 इज अ करंट मार्केट प्राइस, 26,550. सपोज मी 2600 कॉल ऑप्शन जो आहे तो सेल केला आहे इकडे. ओके, 26 एक्सपायरी का जी करंट एक्सपायरी आहे आणि मी इथे येतो आणि पुट ऑप्शन जो आहे तो 26,100 आहे ना, सो या पुट ऑप्शन जो आहे मी सेल करतो 25,900. म्हणजे टेक्निकली मी 100 पॉईंटवरती आणि 100 पॉईंट खाली गेले. नाव यू कॅन सी माय पे ऑफ. ओके, इथे बघा मी कॉल ऑप्शन 26,100 सेल केला आहे, ओ टी एम 2 स्ट्राईक ओ टी एम 2 स्ट्राईक खाली पुट ओ टी एम जो आहे तो सेल केला आहे. नाव माझ्या स्ट्रॅटेजीचं नाव काय झालं इथे बघा, शॉर्ट स्ट्रँगल. ओके, इथे बेनिफिट बघायला गेला तर तुम्ही बघा इथे बघायला मिळेल तुम्हाला, जर मार्केट ह्याच रेंजच्या आसपास एक्सपायर होतं बघा, टील एक्सपायर यू कॅन सी जर मार्केट 25,900 म्हणजे तुम्ही 50 पॉईंट खाली जरी एक्सपायरी झाला तरी माझा एक्सपायरी पी एन एल आहे 2948, तो जर मार्केट इथून थोडाफार वरती गेला, सो टेक्निकली मला जो बेनिफिट बघायला मिळतो तो ह्या रेंजच्या आतमध्ये बघायला मिळतो. यू कॅन सी द ब्रेक इव्हन्स इथे बघा, हा लेवलच्या आसपास राहिला मार्केट तर मला प्रॉफिट आहे. पण जर मार्केटने डिरेक्शन घेतली खूप जास्त व खाली किंवा खूप जास्त जरी वरती डिरेक्शन घेतली, सो मला कुठेतरी इथे लॉस बेअर करायला मिळतं, राईट? का? कारण आपण नेकेड पोझिशन सेल केलं आहे, सो अनडिफाईंड लॉस आपल्याला इथे बघायला मिळतो. नाव आता हा अनडिफाईंड लॉसला आपण कसं जो आहे तो क्युअर करू शकतो किंवा एक त्याला हेज कसं करू शकतो, सो टेक्निकली मी काय करणार, हा लॉस वाचवण्यासाठी मी ओ टी एम कॉल आणि पुट ऑप्शन बाय करणार. ओके, एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज मी इथे लेग ॲड करतो 26,100 जसा आपण कॉल ऑप्शन सेल केलं आहे, मी 25,900 फर्स्टली मी इथे येतो आणि पुट बाय करतो. 25,850 मी इथे पुट बाय करतो. ओके, आणि सोबत मी 26,200 कॉल बाय करते. ओके, नाव यू कॅन सी माझा जो स्ट्रँगल जो आहे तो कन्वर्ट झाला आहे कॉन्डोरमध्ये. ओके, नाव यू कॅन सी द स्ट्रॅटेजी नेम शॉर्ट अँड कॉन्डोर. इथे बेनिफिट काय मला, इथे मला बेनिफिट हा आहे की जरी मार्केट जो आहे त्याने डिरेक्शन घेतली, स्टील आय एम लुझिंग ओनली 501 रुपीज, आणि जर मार्केट त्याच लेवलच्या आसपास राहिला तर मला 748 रुपीजचा एक रिवॉर्ड मिळते. म्हणजे टेक्निकली 1:2 कुठेतरी एक कम्पॅरेटिवली एक रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळते, ते पण करंट एक्सपायरी ऑलमोस्ट 2 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला. ते जर मी थोडं फार एक्सपायरी बघायला गेलो, नेक्स्ट एक्सपायरी मी 3 ऑक्टोबरची एक्सपायरी सिलेक्ट करतो फॉर दी निफ्टी. ओके, नाव यू कॅन सी इथे मला बेनिफिट कितीचं आहे, लॉस कितीचं आहे, 278 रुपीज मॅक्झिमम लॉस आहे, आणि जर मार्केट त्याच लेवलच्या आसपास राहिलं तर माझा प्रॉफिट जो आहे तो 971 रुपीजचा आहे. म्हणजे टेक्निकली माझा बघायला तो रिस्क रिवॉर्ड रेशो तो 1:5 आसपास गेला आहे, राईट? सो दिस इज द थिंग जिकडे तुम्हाला एक चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करता येतो किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल की मार्केट जो आहे तो साईडवेज असेल. ओके, हे मी एका लॉटबद्दल बोलते, तेच जर मी मल्टिपल बाय 5 लॉट्स केलं इथे. ओके, नॉट अ 13, मी इथे 5 लॉटवर येतो. ना 5 लॉट्सचा जर तुम्ही इथे प्रॉफिट पाहिला तर तुम्ही इथे बघायला मिळू शकेल, बघा 1393 1393. आणि टेक्निकली मी थोडाफार जो ना निफ्टीचा शॉर्ट स्ट्रँगल बनवलाय कमी रेंजमध्ये, कारण 100 दिवसात पोहोचे एक एक्झाम्पलसाठी. जनरली मी थोडी ह्याला मोठी रेंजेस देणार. ओके, का? कारण निफ्टीचा मोमेंटम थोडा जास्त आहे कम्पेअर टू स्टॉक. सो मी सपोज 26,200 इथे सेल करतो. ओके, आणि 800. ओके, एक मिनिट.
ओके नाव यू कॅन सी जर मला एक रेंज मिळाली तर कितीची रेंज आहे इथे ऑलमोस्ट की 26,300 जर मार्केट 26,300 इथून 300 पॉईंट जरी 3 ऑक्टोबरच्या एक्सपायरीला ब्रेक झाला तर माझा लॉस व्हायला कुठेतरी सुरुवात आहे आणि खाली जर मार्केट पडत असेल तर मार्केट 25,700 300 पॉईंट खाली पडला तर मला कुठेतरी लॉस व्हायला सुरुवात आहे बट जर मार्केट 600 पॉईंट म्हणजे टोटल करंट मार्केटपासून 600 पॉईंट वरती 300 खाली 300 600 पॉईंटच्या रेंजमध्ये राहिला तर बघा बेनिफिट किती आहे मला एक्सपायरी पेनल माझा आहे 7,287 आणि लॉस किती आहे 5,217 रुपीज सो टेक्निकली माझा थोडाफार जो आहे तो लॉस 1:2 आसपास इथे आला आहे राईट सो ही एक अपॉर्च्युनिटी भेटते आपल्याला इथे ट्रेड बनवायची सो सिंपल आहे बघा पहिलं आपण काय बनवणार स्ट्रँगल बनवणार स्ट्रँगल कसा बनवतो आपण जेव्हा मार्केटमध्ये आपल्याला वाटते की मार्केट साईडवेज राहू शकतो जास्त मोठी मोमेंटम नसेल तर आपण आल गो अँड सेल द स्ट्रँगल तेच जर मला वाटतं हलकासा बुलिश असेल तर मी बुलिश ट्रँगल बनवणार हलकासा आणि जर अग्रेसिव्ह बुलिश असेल तर मी स्ट्रँगलच नाही बनवणार मी डायरेक्ट एखादा बुल कॉल स्पॉट किंवा इनिशिएट करेन सिंपल आहे ना सपोज मला आता रिस्क जी आहे ती थोडी कमी करायची आहे कारण मी रिस्क टेकर नाही आहे सपोज आणि मला वाटतं की मला जो आहे तो एक मोमेंटम थोडा वाटते खाली येऊ शकतो आणि एक ड्रास्टिक फॉर्ममुळे मला लॉस नाही करायचं सो मी काय करणार त्या पोझिशन माझ्या हेज करणार सो जेव्हा पण मी माझ्या पोझिशन हेज करणार तेव्हा मी काय करणार एखादा कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन बाय करणार OTM ह्यामध्ये एक ॲडव्हान्स सांगू काय एक सिम्पल बघा सपोज जर तुम्हाला वाटतं की मार्केट बुलिश जाऊ शकतो सो मी काय करणार मी बॅरिश साईडची हेज नाही करणार मी बुलिश साईडच हेज करणार सो मी पुटचा जो आहे तो इथून लेग डिलीट करतो सपोज ओके नाव यू कॅन सी माझी स्ट्रॅटेजी काही अशी दिसेल मला काय वाटतं मार्केट बुलिश जाऊ शकतो ना त्यामुळे मला बुलिशचंच हेज करायचं आहे सो मार्केट बुलिश जरी गेलं मला इथे स्पेसिफिकली प्रॉफिट तर आहेच ह्या गोष्टीला आणि तेच जर मार्केट सपोज बुलिश नाही गेला थोडाफार हलकासा तरी खाली आला तरी आय गॉट अ बेनिफिट ठीक आहे का जर मी दोन पोझिशन इथे हेज केलं तर माझा दोन्ही पोझिशनमुळे माझा प्रॉफिट जो आहे तर मार्केट त्याच लेवलला राहिला तर माझा जास्त होणार जर मी हेज केला तर तो माझा कमी होऊ शकतो राईट तेच जर तुम्हाला वाटतं की मार्केट जो आहे तो बॅरिश जाऊ शकतो बट बुलिश नाही जाणार मग मी कॉलची पोझिशन जी आहे ती स्पेसिफिकली हेज नाही करणार खालची पोझिशन हेज करणार सो 25,750 सपोज मी पुट ऑप्शन आणि ही जी पोझिशन आहे मी डिलीट करणार ओके सो इथे मी काय केलं 125 क्वांटिटी एक क्वांटिटी वगैरे सेम असली पाहिजे एक्सपायरी सेम असली पाहिजे ओके यू कॅन सी मग मी खालची पोझिशन हेज केली जर मला हलकासा बेरिशनेस वाटतो वरची मी पोझिशन हेज नाही करणार सो असं पण तुम्ही ह्या गोष्टीमध्ये करू शकता तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे दोन गोष्टी लक्षात ठेवायचे पहिली गोष्ट म्हणजे जर मार्केट साईडवेज असेल तर मी तिकडे जाऊन एखादी स्ट्रँगल इनिशिएट करणार तेच जर मला वाटते की मार्केट डिरेक्शन घेऊ शकतो तर मी पहिला एक डिरेक्शन हेज करणार आणि जर मला दोन्ही डिरेक्शन हेज करायचं तर पहिलाच तुम्ही कॉन्डर इनिशिएट करून सोडा चालेल थोडीफार रिस्क घेऊ शकता पहिला स्ट्रँगल हलकंसं डिरेक्शन वाटते तर एक साईड हेज करा जर ती डिरेक्शन नाही वाटत आहे तर ती पोझिशन काढून टाकून मग पुढची डिरेक्शन घेऊ शकता असं करत करत तुम्ही त्याचा जो आहे तो थीटा बेनिफिट उचलू शकता थोडंफार इथे स्ट्रॅटेजीवर लक्ष द्यावं लागेल मार्केटला होऊन थोडंफार डायव्हर्सिफाईड व्हावं लागेल जर रिस्कच पूर्ण नाही घ्यायचे तर इनिशिएट डायरेक्टली द कॉन्डर जरी बुलिश गेला जरी बेरिश गेला तर आय नो दॅट माय मॅक्झिमम लॉस आणि जर त्याच लेवलला झाला आय नो दॅट माय मॅक्झिमम प्रॉफिट सो हा एक बेनिफिट तुम्हाला इथे बघायला मिळतो ओके सिंपल गोष्ट आहे अजून एक गोष्ट सांगायची म्हणली तुम्ही सेम लॉजिक बटरफ्लायमध्ये पण बनवू शकता बटरफ्लायमध्ये आपण काय करतो की जिथे मी OTM कॉल अँड पुट ऑप्शन सेल केले ना तिकडे मी ॲट द मनी कॉल अँड पुट ऑप्शन सेल करतो OTM नाही करणार सो ॲट द मनी कॉल अँड पुट ऑप्शन सेल केल्यामुळे बेनिफिट तुम्हाला इथे काय मिळतो की स्पेसिफिकली जो आहे तो प्रीमियम जास्त मिळतो रेंज तुमची कमी मिळते पण जर त्याच रेंजच्या आसपास जर हे झाला तर तुम्हाला तिकडे बेनिफिट मिळतो जर तुम्ही ATM कॉल अँड पुट ऑप्शन नॉर्मली सेल केलाच फक्त तर तुमचा तो बनतो स्ट्रॅडल ओके शॉर्ट स्ट्रॅडल बनणार तुमचा लाईक असा पे ऑफ तुम्हाला बघायला मिळेल एक एक्झाम्पल दाखवतो बघा ओके सपोज 26,000 करंटली 18 चालू आहे सो कॉल इनपुट आणि मी हे हा लेग जो आहे तो डिलीट करतो यू कॅन सी स्ट्रॅटेजी नेम शॉर्ट स्ट्रॅडल तुम्हाला असं काय बघायला मिळेल रेंज छोटी झाली पण तुम्हाला थीटा बेनिफिट जास्त मिळेल कारण प्रीमियम इकडे जास्त आहे पण इथे नुकसान काय जर मार्केटने एक डिरेक्शन घेतली तर एक मोमेंटम घेतली तर इथे कुठेतरी लॉस आहे सो मी काय करणार इथे पोझिशन माझ्या हेज करणार ओके कॉल ऑप्शन मी बाय केला OTM 2600 आणि एक मी इथे येतो मी OTM जाणार आणि थोडा सॉरी फ्युचर नाही 25,000
900 पुट ऑप्शन बाय करतो मी. ओके, आणि क्वांटिटी ज्या आहेत त्या सेम 125. सपोज 5 लॉट्स जर मी बघत असेल तर. ओके ओके, शॉर्ट एक्सपायरी 3rd October, सेम एक्सपायरी. ओके, आणि अरे परत क्वांटिटी चेंज झाल्या. हां, एकच मिनटं आहे, एक ते क्वांटिटीज चेंज वेगवेगळे होतात ना, त्यामुळे 125. इथे पण 125. ओके, ATM कॉल अँड पुट ऑप्शन सेल केलं आहे, ATM कॉल अँड पुट ऑप्शन बाय केलं आहे. यू कॅन सी माय स्ट्रॅटेजी, शॉर्ट स्ट्रॅटेजी तिकडे बनलं आहे, शॉर्ट अँड बटरफ्लाय. ओके, यू कॅन सी जर मार्केट ह्याच लेवलच्या आसपास राहिला तर 11,143 प्रॉफिट आहे. जर मार्केट खाली पडला तर 1,356 लॉस आहे. मॅक्झिमम लॉस बघा किती आहे, एवढाच आहे. जर पण मार्केट जर त्याच लेवलला एक्सपायर झाला तर किती प्रॉफिट आहे बघा, राईट. सो ही जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला खूप चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन करायला हेल्प करेल. ओके, सिंपल आहे, थोडंफार डायव्हर्सिफाईड व्हा मार्केटला घेऊन, बेस्ड ऑन दी ग्रीक्स पॅरामीटर्सला घेऊन, बेस्ड ऑन दी मार्केट कंडिशन्सला घेऊन. जर मार्केट एक्स्ट्रीम बुलिश असेल, बॅरिश असेल, तर अवॉइड स्ट्रॅटेजी ट्रँगल्स. ठीक आहे, थोडाफार साईडवेज आहे, हलकासा बुलिशनेस आहे, तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता हलकेसे 1-2 OTM स्ट्रॅक्स वगैरे जास्त विकून. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. आणि ज्यांनी अजून व्हिडिओ लायब्ररी व्हिजिट नाही केलं आहे, प्लीज एकदा व्हिडिओ लायब्ररीसुद्धा व्हिजिट करा. थँक्यू सो मच एव्हरी वन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम.